इकडे गरज नाही पण तू विदित केलाय ना डायरेक्ट निघला नाही तर मरेलच निघला नाही तर मरेल मी एकदम जवळून काढला तिथे पोर ग्रुपला टाकला होता ना मी फोटो पोर चकित झाली का एवढं जवळून फोटो काढले का सगळ्या फोटो तिथे जाऊन काय ना आपल्याला हुसको दोन तू नाही तू आता वाईट टाकला वाईट टाकला चार दिवस गेली तू त्याला काय कोपरी वपरी काय जागा नाही ना नमस्कार मित्रांनो तर आपल्यांना दत्तात्रय रसाळ यांचा कॉल आला होता इथे उंबरेमध्ये राहणार आहेत ते कमीत कमी दोन तीन दिवस झाले साप अडकला होता विहिरीमध्ये आणि खूप अडगळीची जागा आहे पण विहिरीमध्ये अडकलेल्या सापाला निघता नसतं आलं आणि त्यांच्याकडे नंबर सुद्धा नव्हते त्यांनी खूप प्रयत्न केले स्टेटसला त्यांचे टाकले होते फोटो की कोणी सर्प मित्र असतील तर मदत करा बरेच कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्यांना नंबर मिळाला आमचा आणि आपण तो साप रेस्क्यू करायला आलो आहोत तर बघूया काय होतं रेस्क्यू मध्ये जरा दिवस पडलाय कारण की तो डायरेक्ट सफेद झालेला आहे घाबरलेला आहे काय का पॅक करायला याच्याबद्दल थोडीशी माहिती घ्या तुम्ही साप कुठला आहे आणि काय आहे आणि आम्ही पकडतो का त्याचं पण कारण तुम्हाला माहित पाहिजे आता तुम्हाला रागात वाटतोय ना तर तो रागात आहेच कारण की तीन दिवस त्याला काय खायला मिळालं नाही म्हटल्यावरती तो रागात असणारच बरोबर आहे ना आणि त्याची जराशी बेकारी पण झालेली आहे सफेद रंग झालेला आहे पूर्ण आणि इथं बघाल तुम्ही तर हे बघा पूर्ण त्याची त्वचा पण कमी झालेली आहे म्हणजे त्याचा खाना नाही मिळालं म्हणून तो असा झालेला आहे बारीक या सापाबद्दल माहिती अशी की काही लोक याला नाग बोलतात काही पांढरा बोलतात काही साप बोलतात काही सर्प बोलतात आणि बरेचशी लोक खालची ज्या दोन पट्टे असतात त्यांच्यावरनं दीड लारे आणि अडीच लारे बोलतात खालच्या ज्या दोन पट्टे असतात ना त्यांच्यावरनं पण साप एकच आहे नावं जरी बरीच असली तरी साप एकच आहे वेगळा नाही आहे आणि याला इंग्रजीमध्ये स्पेक्टॅकल कोबरा बोलतात कारण की मागं हा जो आकडा दिसतोय ना आपल्याकडे नऊचा आणि दहाचा आकडा बोलतात तो आकडा नऊचा किंवा दहाचा नाही त्याला इंग्लिश मध्ये स्पेक्टॅकल मार्क बोलतात म्हणजे जसा तुम्ही चष्मा घातलाय तसा मागे त्याचा चष्मा आहे तो याच्यासाठी की हा साप फणा काढतो तेव्हा त्याला मागचं काही दिसत नाही मग मागच्या प्राण्याला असं वाटायला काही त्याचे डोळे म्हणून मागून त्याला कोण मारत नाही मग म्हणून निसर्गाने त्याला दिलेला आहे आणि हा साप विषारी आपल्या भारतातला सगळ्यात विषारी सापांपैकी एक आहे तरी पण आम्ही यांना वाचवतो कारण की यांचं निसर्गामध्ये बरेच महत्व आहे आणि जर का महत्व नसते तर निसर्गाने हे जीव बनवलेच नसते यांचा बराच फायदा आहे निसर्गामध्ये आपल्याला ते सगळेच फायदे सांगत बसलो की मग लोक यांना त्रास देतात गैरफायदा करायला घेतात म्हणून तेच फायदे आम्ही सांगत नाही हे आता येताना पण मला फॉरेस्टरांचा फोन आला होता साप सोडताना मग फॉरेस्टर जोडीला असतील म्हणजे सापांना काही त्रास नाही देत आपण आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा आणि काय असेल याला पॅक करायला तर द्या मी निघून जातो घाबरलाय तरी पण मी त्याच्याजवळ बिंदास फायदे होऊ शकतो बुटच तेवढे मोठे घातलेले आहेत चावायलाच नाही पाहिजे नाही तुम्ही खरोखर चांगला गेला कारण की तीन दिवस होता तो म्हटलं होतं तुम्ही काहीतरी स्टेटस टाकला होता ना हो मी स्टेटस टाकला मला नंबर भेटला मी स्टेटस बंद केला एवढा घाबरत नका जाऊ सापांना आपण जेवढे घाबरतोय ना तेवढे त्रासदायक नाही आहेत साप आपणच त्यांना जास्त मोठं करून ठेवलाय की साप भयानक आहेत साईडलाच बांधा पिशवी नाही त्यांना रात्र जोडी घ्या मी एकदम मित्रांनो आता आपण हा साप रेस्क्यू केला होता उंबरे इथे एका विहिरीमध्ये तो अडकला होता बरेच दिवस अडकले असल्यामुळे तुम्ही पाहू शकता की त्याचा रंग पूर्णतः सफेद होत चाललेला आहे
जसं का बराच वेळ आपला हात किंवा पाय पाण्यामध्ये राहिल्यावर जसे कलर चेंज होतात तसे त्या सापाचे झालेले आहेत. आणि असे कलर चेंज झाल्यानंतर लोकांना असं वाटतं की सापच वेगळा आहे, साप वगैरे वेगळा काही नाही आहे. वातावरणानुसार त्याचा रंग बदललेला होता आणि बरेच दिवस तिथे राहिल्यामुळे त्याचा फॅट लेअर गेलेला आहे, म्हणजे जी त्याची चरबी आहे ती गेलेली आहे आणि तो बराच सध्या सुकडा दिसतोय. आता जर का याला सोडताना बघितला आपण तर त्याचा हा जो फणा काढलेला आहे, जो तुम्हाला फणा दिसतोय, तो बंद करेल. आणि हा फणा जर का बंद केला तर बरीच लोक याला आंधळ सुद्धा समजतात आणि जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. तर जर का तुम्हाला साप ओळखता येत नसतील तर लांबच राहा आणि आमच्याशी संपर्क करत राहा. धन्यवाद. जेवढं पाहिजे तेवढं.